बढ़ते हैं अगली खबर की ओर। कल्याण की हाई प्रोफाइल निखिल हाइट सोसाइटी के एक मकान में 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमैन का शव मिलने से सनसनी फैल गई। घर में मोटरमैन की पत्नी और बेटा भी गंभीर रूप से घायल हालात में मिले। दोनों को अस्पताल में भर्ती कराया गया है। शुरुआती जांच में सामने आया है कि घटना पारिवारिक विवाद के चलते हुई है। फिलहाल कल्याण महात्मा फूले पुलिस घटना की जांच कर रही है। याच्यामध्ये कल्याणमधील निखिल हाइट्स चिकनगर हद्दीतील निखिल हाइट्समध्ये प्लॅट नंबर 401 एक मोटरमन आणि त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी राहत होते। तर त्या ठिकाणी सकाळी त्या ठिकाणी जे गार्ड आहेत आणि येथील जे मॅनेजिंग कमिटी आहे त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं। त्याच्यानुसार पोलीस या ठिकाणी आले। त्याच्यानुसार प्रमोद घनश्यामदास बनोरिया वय वर्ष 55 हे मोटरमन म्हणून रेल्वेमध्ये आहेत। त्यांचा मृत शरीर त्या ठिकाणी आढळून आलं। त्याशिवाय त्यांचा मुलगा त्याचं नाव आहे लोकेश प्रमोद बनोरिया वय वर्ष 27 हा त्या ठिकाणी जखमी होता। आणि त्याशिवाय त्याच्या त्या मुलाची आई कुसुम प्रमोद बनोरिया वय वर्ष 45 या देखील त्या ठिकाणी जखमी होत्या। त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि बाकी तपास या ठिकाणी पोलीस करत आहे। आता ह्याच्यामध्ये ते जे दोघं आहेत पत्नी आणि मुलगा हे यांना ॲडमिट केलेलं आहे। त्यांच्या बयान आणि आसपासचे जे तपास याच्यावरून त्याचं निश्चित कारण निश्चित होईल।